जिंतूर शहरातील आमदार कॉलनीत मागील पस्तीस वर्षांपासून सर्वे नंबर एकशे तीस दोनमध्ये काही नागरिकांचे प्लॉट आहेत मात्र नगर परिषदेच्या वतीने मागील तीस वर्षांपासून प्लॉट सोडून दूरवर सिमेंट रोड व नाल्या बांधल्या आहेत आमदार कॉलनीतील सत्यनारायण शर्मा यांच्या घरापासून जाणारा पंचवीस फुटाचा रोड हा थेट मुख्य मोठ्या बलसा रोडला जाऊन मिळतो सदरील रस्त्यावर आजपर्यंत कसलाही अडथळा अथवा अतिक्रमण नव्हते या भागातील नागरिकांनी सदर रस्त्याचा वापर व वा वहिवाट केलेली आहे व रस्त्याच्या दुतर्फा त्यांची घरे आहेत सदर रस्ता हा थेट मुख्य रस्त्याला म्हणजेच पंचावन्न फुटाच्या बलसा रोडला जाऊन मिळत असल्यामुळे आमची वहिवाट व वा वाहतूक याच मार्गाने होत होती परंतु मागील काही दिवसापासून बलसा रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर मेहबूब खा करीमखा पठाण या व्यक्तीने रातोरात तीन पत्रे मारून रस्ता वहिवाटीच्या वाहतुकीचा बंद केलेला आहे रहिवाशांनी त्याच रस्ता का बंद केला याबाबत विचारणा केली तर हा माझा प्लॉट आहे मी तुम्हाला येथून जाऊ देणार नाही अशा शब्दात सांगून त्यांच्यासोबत बाचाबाची केली सदर रस्त्यावर या व्यक्तीचा यापूर्वी कधीही ताबा अथवा हक्क सांगितलेला नाही शिवाय तीस वर्षांपासून सदर रस्ता वहिवाटी वाहतुकीसाठी मोकळा होता अचानक मेहबूब खा यांनी सदर रस्त्यावर पूर्व पश्चिम उत्तर दिशेने पत्रे लावून रस्ता बंद केला त्यामुळे रहिवाशांना बलसा रोड या मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी कोणताही पर्यायी रस्ता नाही त्यामुळे ज्या मोक्यावर येऊन बंद केलेला रस्ता वहिवाटीस व वाहतुकीस वा मोकळा करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील रहिवाशांच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना एका लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर रामराव डोंबे अनिल राठोड नामदेव जाधव चंद्रकांत बहिरट सखुबाई पवार कल्पना राठोड मधुकराडे अविनाश कडेल मोहम्मद पाशा मोहम्मद नूर उमेश शर्मा सुनील भोंबे वसंत शिंदे अक्षय जायभाये शेख फारूक शेख फैजान शेख हकीम शेख महबूब, शेख जुनेद शेख हकीम गणेश कदम बाळासाहेब पवार मुक्तिराम अंभोरे संजय मस्के शेख रहीम शेख हुसेन लक्ष्मण भदरगे शेख वसीम रहीम आदींच्या सह्या आहेत